हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी सध्या एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे करंट अफेअर तुम्ही जर बघत असाल कंबाईन प्रोसाठी उपयुक्त असणार तर टी एन शेशन यांच्यावर थोडासा प्रश्न विचारण्याचे चान्सेस किंवा प्रॉब्लिटी थोडीशी जास्त आहे हे लक्षात घ्या कारण इलेक्शनचं वारं होतं मागच्या वर्षी आणि त्याच्यामुळं त्यांचं झालेलं निधन हे एक महत्त्वाचा मुद्दा येतो तर टी एन शेशन यांच्याबद्दल अभ्यासताना पहिला महत्त्वाचा गोष्ट तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे यांचं निधन झाले निधन कधी झाले तर निधन झालं होतं दहा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला यांचं निधन झालं त्याच्यामुळे ही न्यू चर्चेत होती यांचं पूर्ण नाव टी एन शेषन म्हटल्यानंतर यांचं पूर्ण नाव येतं तिरुनेल्लाई त्यांचं तिरु पूर्ण तिरु नाव काय लक्षात घ्या नाव थोडं महत्त्वाचं आहे तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन नारायण अय्यर शेषन असं यांचं पूर्ण नाव आहे तिरुन नारायण अय्यर शेषन ठीक आहे यांचं झालेलं निधन याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत होता एकोणीसशे बत्तीसचा यांचा जन्म होता आता परीक्षेला तुम्हाला यांच्यामध्ये लक्षात ठेवताना काही घटक किंवा काही मुद्द्यांना लक्षात ठेवायचे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्हाला यांच्याबद्दल लक्षात ठेवताना पहिला मुद्दा यांची पुस्तकं कोणतं होती त्या पुस्तकावर तुम्हाला फोकस करायचं आहे तर पहिलं जे पुस्तक आहे कारण इंग्रजी नावामध्ये जर पुस्तक असेल तर एम पी सी त्याच्यावर प्रश्न विचारते त्यामुळं हा घटक महत्त्वाचा आहे पहिलं पुस्तक येत ते म्हणजे द डी जनरेशन द डी जनरेशन ऑफ इंडिया द डी जनरेशन ऑफ इंडिया जे एकोणीसशे पंच्याण्णव सालचं येतं एकोणीसशे पंच्याण्णव सालचं हे त्यांचं पहिलं पुस्तक लक्षात ठेवा द डी जनरेशन ऑफ इंडिया हे पहिलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे ए हर आ आ हर्ट ऑफ फुल अ हर्ट फुल ऑफ बर्डन काय नाव आहे अ हर्ट फुल ऑफ बर्डन त्याच्यामुळे ना हा घटक इथं जास्त महत्वाचा राहतो कारण ह्यांची इंग्रजीमध्ये असणारी पुस्तकं आणि एम पी एस सी शक्यतो काय करते जे पुस्तकं इंग्रजीमधून असेल तर त्याच्यावर थोडंसं प्रश्न विचारते लक्षात आलं द डी जनरेशन ऑफ इंडिया आणि अ हर्ट फुल ऑफ बर्डन हे दोन आता यांच्याबद्दल लक्षात ठेवताना तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तर दुसरा मुद्दा त्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार केव्हा देण्यात आला रॅमन मॅक्से पुरस्कार त्यांना केव्हा देण्यात आला तर तो पुरस्कार होता कधी दिलेला आहे एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली दुसरा घटक लक्षात ठेवायचा आहे तर यांच्याबद्दल ते म्हणजे हे भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून जास्त ओळखले जातात तर ते होते दहावे मुख्य निवडणूक आयुक्त ते केव्हा दहा मुख्य निवडणूक आयुक्त होते तर दहावे होते कितव्या क्रमांकाचे होते असं जर विचारलं तर इथं तुम्ही घटक लक्षात ठेवू शकता दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते दहावे मुख्य निवडणूक आयुक्त परंतु ओके हे हा पहिला पॉईंट लक्षात आला दहावे मुख्य निवडणूक आयुक्त कालावधी काय होता असं जर विचारलं तुम्हाला कालावधी तर बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव होता म्हणजे तो अकरा डिसेंबरपर्यंत चालला होता अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये ते बारावे मुख्य निवडणूक आयुक्त जवळजवळ सहा वर्षांचा कार्यकाळ त्यांचा होता ओके पारदर्शक इलेक्शन किंग म्हणून सुद्धा यांना ओळखलं जायचं आता टी एन शेशन यांच्याबद्दल तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी तुम्ही दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होत लक्षात लक्षात ज्यावेळी तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्त होते आयुक तेव्हा ते कितवे कॅबिनेट सचिव होते ना तोही मुद्दा लक्षात घ्या कारण ते एकोणीसशे एकोणनव्वद साली कारण ते एकोणीसशे एकोणनव्वद साली एकोणीसशे एकोणनव्वद साली कॅबिनेट सचिव झाले होते कॅबिनेट सचिव आणि ते कितव्या क्रमांकाचे कॅबिनेट सचिव होते अठराव्या क्रमांकाचे हा एक थोडासा कम्फ्युज करणारा पॉईंट आहे म्हणून हा घटक आपण सेपरेटली घेतोय टी एन सीएशन म्हटलं दहावे मुख्य निवडणूक आयुक्त अठरावे अठरावे कॅबिनेट क्यावे सचिव हे लक्षात घ्या एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते नियोजन आयोगाचे सदस्य सुद्धा राहिलेले होते हे दोन घटक लक्षात आले का ओके त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा घटक लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे यांना मिळालेला रेमन मॅक्सेचे पुरस्कार आणि एकोणीशे शहाण्णवला पण एकोणीशे सत्त्याण्णव साली यांनी काय केलं होतं एकोणीशे सत्त्याण्णव साली इलेक्शन्स आणि या इलेक्शन मध्ये कोणती इलेक्शन होती तर ती राष्ट्रपती पदासाठी लढवली होती आणि राष्ट्रपती पदासाठी लढवलेल्या पराभव झालेला होता पराभव कोणी केला होता असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवा के के आर के आर यांनी त्यांचा पराभव केलेला होता तर तो एक घटक फक्त जाता जाता माहीत असू द्या परीक्षेसाठी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय विचारलं जाईल सचिव ज्या विभागाचे राहिले होते म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं यांच्या कारकिर्दीतला तर एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे बहात्तर हा जो कार्यकाळ येतो या कार्यकाळामध्ये ते कोणत्या विभागाचे सचिव होते एकोणीसशे एकोणसत्तर ते बहात्तर म्हटलं तर जो अणुऊर्जा विभाग आहे तर या अणुऊर्जा विभागाचे अणुऊर्जा विभागाचे काय होते हे सचिव होते अणुऊर्जा विभागाचे सचिव होते आणि एकोणीसशे बहात्तर पासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर पासून ते एकोणीसशे शहात्तरपर्यंत पर्यंत ते अवकाश विभागाचे जो भारतीय अवकाश विभाग म्हणतो ना भारतीय अवकाश विभाग भारतीय अवकाश विभाग याचे ते सहसचिव होते काय होते सहसचिव हेही लक्षात ठेवा तर हे दोन घटक सचिव असताना म्हणजे यांनी अगोदर मद्रासमधला जो ग्रामीण विकास संचालक आहे उपसचिव म्हणून कार्य केलं सगळे मुद्दे पण अणुऊर्जा विभागाचे सचिव होते अणुऊर्जा विभागाचे काय होते सचिव एकोणीसशे एकोणसत्तर ते बहात्तर आणि बहात्तर ते शहात्तर मध्ये भारतीय अवकाश विभागाचे सहसचिव होते हेही माहीत असू द्या आणि यांनी म्हणजे कोणत्या कॅडरचे अधिकारी होते ते सांगायचं राहून गेलं परीक्षेला विचारलं जात एकोणीशे पंचावन्न तमिळनाडू म्हणजे एकोणीशे पंचावन्न तुकडी तमिळनाडू कॅडरचे ते काय होते आय ए एस ऑफिसर होते आय ए एस अधिकारी होते तर एवढं लक्षात राहू द्या यांच्याबद्दल कारण टी एन स्टेशन यांचं झालेलं निधन दहा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला चेन्नई या ठिकाणी परंतु निवडणुकीच्या वेळी जे आचारसंहिता आहे याच्या काटोकर अंमलबजावणीसाठी ते इलेक्शन किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे तर हा एक घटक करंट रिलेटेड चर्चेत होता फक्त फोकस करण्यासाठी आपण हा इथं कव्हर केला आहे ओके थँक्यू